बेळगाव मतक्षेत्रातील तब्बल 4 वेळा निवडून आलेले भाजपचे खासदार सुरेश अंगडी यांनी पुन्हा एकदा यश मिळवून सर्वांना अचंबित केले आहे. आज 23 मे रोजी जाहीर झालेल्या लोकसभा निवडणुकीला निकालात खासदार सुरेश अंगडी यांनी 282,000 मते मिळवून काँग्रेसचे उमेदवार व्ही एस साधुनवर यांना हरवले आहे. ज्यावेळी खासदार सुरेश अंगडी यांनी उमेदवारी अर्ज भरला त्यावेळी त्यांच्याच पक्षातून त्यांना विरोध केला होता, पण शेवटी सर्व संमतीने व सर्वांच्या सहकार्याने आज त्यांनी पुन्हा एकदा निवडून येऊन एक इतिहास रचला आहे. माझा मतदार बंधूंना मी स्पर्शी धन्यवाद देऊ शकतो. आज मागच्या तिन्ही इलेक्शनच्या पेक्षा जास्ती मतांना मंडळा आशीर्वाद करून देशाच्या प्रधानमंत्री करायसाठी नरेंद्र मोदीला आणि मला आशीर्वाद केलेला आहे. मी बेळगावच्या सर्व मतदारांना धन्यवाद देऊ शकतो या संदर्भात आणि बेळगावच्या सर्वांगीण अभिप्रायासाठी त्याचा पुढे आम्ही राबू आणि चांगलं काम करू. निवडणुकीच्या निकाला जाहीर होण्याआधीच सुरेश अंगडींच्या चाहत्यांकडून विजयोत्सव साजरा केला गेला.